स्वातंत्र्य सेनानी संदीपन दादा गायकवाड सामाजिक सांस्कृतिक शारीरिक कला व क्रीडा संस्था साप्ताहिक कृष्णिलयांच्या वतीने स्वातंत्र्य सेनानी संदीपन दादा गायकवाड राष्ट्रीय कला साहित्य संमेलन व पुरस्कार सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार राजनजी पाटील होते तर आमदार यशवंतराव माने सुप्रसिद्ध अभिनेत्री किशोरी तयंबे यांच्या शुभ हस्ते तर माननीय सुग्रीव व्यवहारे माननीय शिवाजीराव गणपाटील माननीय वसंतराव मालोजकर पाटील प्रगतशील बागायतदार उद्योगपती माननीय तुकाराम डुबल सामाजिक कार्यकर्त्या सुसंगीता नंदकुमार फाटे वृत्तदर्पणचे संपादक पांडुरंग सुरवसे माननीय अरुण सोकांडे पाटील यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्य सेनानी सभागृह येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन संदीपन दादा गायकवाड बहुउद्देशीय व संशोधन संस्था संस्थापक डॉक्टर कौशिक गायकवाड समन्वय व प्रमुख समृद्धी प्रकाशन सिंधुदुर्ग परिवार डॉक्टर बाळकृष्ण खरात यांनी केले होते. यावेळी बोलताना आमदार यशवंत माने म्हणाले की माजी आमदार राजन पाटील यांनी तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक युवकांना रोजगार मिळवून देण्याचे काम केले आहे. राष्ट्रीयकृत बँकेने युवकांना उद्योगधंदा उभा करण्यासाठी कर्ज नाकारलेल्या युवकांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी मोहोळ नागरी पतसंस्था स्थापन करून कर्ज उपलब्ध करून देऊन अनेक सुशिक्षित बेकार युवकांची कुटुंब उभारणीचे काम माजी आमदार राजन पाटील यांनी केले आहे. अशा व्यक्तींच्या विचार सहवासात राहिल्याने स्वातंत्र्य सेनानी संदीपन दादा गायकवाड राष्ट्रीय सामाजिक कला साहित्य पुरस्कारासारख्या सन्मानाने सन्मानित केले जाते. यावेळी उपनगराध्यक्ष प्रमोद डोके माजी नगरसेवक मुस्ताक शेख चेअरमन राजू खापाले उद्योजक रघुनाथ भोसले उत्कृष्ट वक्ते महेश पवार उद्योजक वैभव गुंड जयवंत गुंड भीमा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक शिवाजी चव्हाण सोशुभांगी लंबे राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष यशोदा कांबळे युवा नेते दयानंद राऊत आदी मान्यवर उपस्थित होते. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी विजय दळवे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा.